हिंगोली जिल्हा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत आज जिल्हाध्यक्षपदी एकमतानं ज्ञानेश्वर मांबडे यांची निवड करण्यात आली आहे. इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा देखील करण्यात आली. यावेळी बिनविरोधपणे अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मांबडे तर सचिवपदी प्रवीण सोनी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुनील देवडा, नंदकिशोर तोष्णीवाल, कोषाध्यक्षपदी जनकराज खुराणा, सचिवपदी रमेश सोनी, अनिल नैनवानी यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत पवन दरक, शशिकांत डोडल, हनुमानदास मुंदडा, अमित हेडा, चंद्रशेखर मंडोवरावाले, विकास जैन, पवन पातुरकर यांची देखील निवड करण्यात आली आहे. संघटनेसमोर जे काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न कराल. आणि जे सहकाररत्न ओमप्रकाश देवडाचं जे स्वप्न होतं की इथं उद्योग भवन व्हावं, ज्याच्यासाठी त्यांनी जागा घेतली होती, तर त्या जागेवर उद्योग भवन उभारणीसाठी प्रयत्न करणार. आणि आपले जिल्ह्यात अधिक आपल्या हिंगोली जिल्ह्याला जे ना उद्योग जिल्ह्याचं बिरुद लागलेलं आहे ते मिटवण्याचा प्रयत्न करेल. व ज्यांनी जागा घेतलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर उद्योग उभारणीस प्रोत्साहन देऊन उद्योग उभारणी करण्यास त्यांना मदत करणार. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.